नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या मोठ्या पडद्यावर अनेक कौटुंबिक विषय हाताळले जात आहेत, मग ते मुलं असू देत, प्रेग्नन्सी असू देत किंवा अजून काही. आज आपल्या समाजामध्ये अशी अनेक जोडपे आहेत ज्यांना काही कारणामुळे मूल होऊ शकत नाही किंवा अनेकदा काही वेगळ्या कारणांमुळे त्यांना वेगळे निर्णय घ्यावे लागतात. पण विचार करा, जर का कोणाला मूल होणार असेल आणि एकाच वेळेस त्यांना एक नाही, दोन नाही तर तब्बल चार मुलं होणार असतील तर त्यांची परिस्थिती काय होईल. या अशाच विषयावरचा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन आलेला आहे दिग्दर्शक वरुण नार्वेकर, 1 2 3 4. खरं तर अशा नाजूक आणि गंभीर परिस्थितीत असलेल्या जोडप्यांची आणि त्यांच्या कहाणीची मांडणी चित्रपटाच्या रूपाद्वारे करणं हा तसा एक जोखमीचाच विषय, पण आपल्या दिग्दर्शकांनी हा चित्रपट अगदी सहजतेने हाताळलेला आहे, त्यामुळे हा चित्रपट एक अपवाद म्हणावा लागेल. चित्रपटाची कथा आहे समीर आणि सायली या जोडप्याची. हे जोडपं म्हणजे आजच्या काळातलं अगदी कूल आणि यंग कपल. हे जोडपं एकमेकांच्या अचानक प्रेमात पडतं आणि त्यांना एक दिवस अचानक धक्का बसतो की त्यांना मूल होणार आहे, आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये येणारा एक टर्न त्यांच्या संपूर्ण कहाणीला कशी कलाटणी देतो हे सगळं दाखवणारी कहाणी म्हणजेच 1 2 3 4 हा चित्रपट. या चित्रपटाचा खरा मूळ विषय आहे तो म्हणजे एकाच वेळी एका जोडप्याला चार मुलं होणं. पण आता या चित्रपटाची कथा बघायला गेली तर ती कोणत्याही वेळेला आपल्याला रटाळ वाटत नाही. याचं सगळं श्रेय जातं ते या चित्रपटाच्या लेखकांना. या चित्रपटाचं लेखन हे अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीच्या मांडणीने केलं गेल्यामुळे तो कुठेही रटाळ वाटत नाही आणि हा चित्रपट आपल्याला संवाद फेकीमध्ये कुठेही कृत्रिमरित्या वाटणार नाही याची काळजी लेखकाने पुरेपूर घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर या चित्रपटामधले विनोद ही आणखी एक जमेची बाब आहे. यातला जो सटल ह्युमर आहे तो कायम प्रेक्षकांना चेहऱ्यावरती एक हसू उमटवत राहतो. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे या चित्रपटामधल्या भावनिक दृश्यांचा. साधारणतः असं होतं की भावनिक दृश्यांमध्ये कधी कधी डायलॉग्स खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये वापरले जातात असं आपल्याला वाटतं, पण ह्या चित्रपटात हे असं काही होणार नाही याची काळजी पुन्हा एकदा लेखकाने घेतली. त्यामुळे भावनिक दृश्य पाहताना कोणत्याही प्रकारे आपल्याला त्यात एक अतिशयोक्ती होतीये किंवा एखादा कृत्रिमपणा येतोय असं अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक कलाकारानं आपल्या वाटेला आलेली भूमिका ही अतिशय चोखरित्या बजावली आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी जितकी सुंदर दिसते तितकाच सहज सुंदर अभिनयही तिने केलेला आहे. बरेचदा असं होतं की लेखन, संवाद, अभिनय अशा तिहेरी भूमिका बजावताना चित्रपटाची मूळ कथा ढासळते, परंतु अभिनेता निपुण धर्माधिकारी यांनी मात्र ह्या तिहेरी भूमिका अत्यंत उत्तमरित्या बजावलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर ह्या दोघांचं या चित्रपटामधलं जे खास ट्युनिंग आहे ना ते तुम्हाला बघताना इतकं छान वाटेल की तुम्हाला असं वाटणार नाही की हे पडद्यावरचे नवरा बायको आहेत. त्यांचं हे जे ट्युनिंग आहे ते अजिबातच कृत्रिम वाटत नाही आणि मला वाटतं हीच या चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर. त्यांचा अभिनय आणि त्यांची ती भूमिका पाहताना प्रत्येक जोडप्याला असं वाटल्याशिवाय राहणार नाही की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक असा गोड आणि कूल डॉक्टर आपल्याला मिळावा. खरं बघायला गेलं तर या चित्रपटाची मूळ कथा ही समीर सायली म्हणजेच वैदेही आणि निपुण या जोडप्याभोवती फिरते, त्यामुळे या चित्रपटामध्ये इतर पात्रांना फारसा वाव नाही. परंतु तरीही आजच्या काळातले आपल्या मुलांना सपोर्ट करणारे आणि विचारांनी अतिशय नवीन असणारे आई वडील यांची भूमिका अनुक्रमे ऋषिकेश जोशी, शैलजा काणेकर आणि मृणाल कुलकर्णी यांनी उत्तमरित्या बजावली आहे. आता यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो करण सोनावणेचा. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यानं मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये असा एक तरी मित्र असतोच की जो कोणत्याही गंभीर परिस्थितीमध्ये आपल्याला हसवू शकतो आणि तो मित्र आपल्याला कायम हवाच असतो, आणि हा असा मित्र म्हणजेच करण सोनावणे. प्रत्येक कलाकाराचा पडद्यावरचा वावर हा त्यांच्या वेशभूषेमुळे अधिक अधिक फ्रेश वाटतो. तसंच या चित्रपटामधला बॅकग्राऊंड स्कोरसुद्धा अगदी उत्तम आहे. कुठेही त्याचा उगाचच भडीमार झाला आहे असं ऐकताना अजिबात वाटत नाही. याशिवाय या चित्रपटामध्ये सौरभ भालेराव यांचं असलेलं गुगली गुगली आणि यशराज मुखाटे याचं लव चुंबक हे गाणं अतिशय उत्तम आहे. या गाण्याचे बोल, त्यातले शब्द, त्याची धून ह्या सगळ्या गोष्टी अगदी रोजच्या वापरातल्याच असल्यामुळे ती गाणी ऐकताना अगदी आपलीशी वाटतात. आता वळूयात काही तांत्रिक बाबींकडे. या चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्या दिग्दर्शनामुळं हा चित्रपट अधिक वरचढ ठरलाय असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही, परंतु या नादात दिग्दर्शकाकडून काही गोष्टी सुटून गेल्यात. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर एका सीनमध्ये समीर सायलीला मिठी मारून रडत असतो,
तो रडताना त्याच्या डोळ्यावरती चष्मा नसतो, पण ज्या वेळेस तो बाजूला होतो तेव्हा त्याच्या डोळ्यावर चष्मा दाखवला गेलाय. असंच आणखी एका सीनमध्ये सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, पण पुढच्याच सीनमध्ये तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दाखवण्यात आले. आता ह्या गोष्टी इतर अख्ख्या चांगल्या चित्रपटामुळे आपण दुर्लक्षित करूच शकतो, पण तरीसुद्धा दिग्दर्शकाने या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मध्यंतरानंतर अनेकदा असं होतं की चित्रपट आपल्याला रटाळ वाटायला लागतो, पण हा चित्रपट आपल्याला खिळवून धरण्यात यशस्वी ठरतो. आणि याचं एकमेव कारण म्हणजे या चित्रपटातील कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, त्यांची योग्य ते संवाद फेक आणि अगदी हलक्या फुलक्या विनोदांची मांडणी. परंतु चित्रपटाच्या शेवटी एक अशी घटना घडते ज्यामुळे या चित्रपटात संपूर्ण कथानकच फिरतं. त्यामुळे आता या कपलचं, या जोडप्याचं बे के बेच राहतं का त्याचे बेदुणे चार होतात हे कळण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी नक्कीच पाहायला हवा. कलाकृती मीडिया या चित्रपटाला देते आहे 5 पैकी 4 स्टार्स. थँक्यू रसिका हो. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.